नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे चव आणि बरच काही मध्ये। तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि बाप्पा म्हटलं की त्याच्या आवडीचे मोदक हे आलेच। चला तर मग अशीच एक मोदकची रेसिपी बघण्यासाठी आपण आपल्या किचनमध्ये जाऊयात। आता आपण यावर्षी गणपती बाप्पासाठी मोदक बनवणार आहोत। गणपती बाप्पाला मोदक गेल्या वर्षी आपण तळणीचे मोदक बनवले, उकडीचे मोदक बनवले आणि यावर्षी जरा वेगळ्या पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत। त्याच्यासाठी आधी मी थोडं आपलं साजूक तूप आहे, एक वाटी तूप घेतलेलं आहे, थोडं तूप टाकत टाकत मी आधी पीठ भाजणार आहे। आता मी 4 चमचे त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलेले आहे आणि आपलं या मापाने हा जो कप घेतलेला आहे हा कप आहे 150 ग्रॅमचा आणि 150 ग्रॅमच्या मापाने मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते गव्हाचं पीठ आपण आता भाजून घेऊया। आपण एकदम जर तूप टाकलं तर पीठ भाजलेलं आपल्याला लक्षात येत नाही, कारण पिठाचा रंग आपल्याला थोडासा असा पिवळसर तांबूस झाला पाहिजे। हळूहळू थोडं 5-5 मिनिटाने आपण ते गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे। आत्ता मी 2 चमचे तूप टाकलं, पुन्हा मी आता थोडं भाजले का पुन्हा त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकणार आहे। एक वाटी तूप घेतलेले आपण आणि थोडं तूप टाकत टाकत आपण गव्हाचं पीठ भाजणार। पीठ भाजण्यासाठी आपल्याला गॅस कधीच मोठा गॅस ठेवायचा नाही, स्लो गॅसवरतीच पीठ हळूहळू हळूहळू भाज 5-5 मिनिटाने थोडं थोडं पीठ भाजतं आणि 2-2 चमचे तूप टाकत टाकत आपण ते पीठ छान भाजून घ्यायचं आहे। बघा आता आपलं पीठ आणखी थोडं भाजून झालंय। आता पुन्हा मी 2-3 चमचे तूप टाकणार आणि परत तूप ते हळूहळू पीठ भाजून घेणार। एकदम तूप टाकल्यामुळे भाजलं जात नाही पीठ। त्याच्यासोबत आता मी आपले ड्रायफ्रूट्स जे आहेत तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता, नसेल टाकायचे तर नाही टाकले तरी चालतात। पिठासोबत ड्रायफ्रूटसुद्धा भाजले जातील आणि मी ते सगळे भाजण्यासाठी टाकणार आहे, त्याच्याबरोबर थोडंसं तूप टाकणार। आपल्याला हवे ते कोणतेही ड्रायफ्रूट्स आपण घेऊ शकतो ना, कुठलेही घेऊ शकतो। आपल्याला आपल्याकडे जे असतील ते घालू शकतो, हा आवडीनुसार असतील ते आपण घेऊ शकतो। आता परत आपण 2 चमचे तूप टाकणार आणि त्याच्यासोबत आपण एक वाटी पीठ घेतलं होतं तसं एक वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकणार त्याच्यामध्ये। हे आपण आपल्या घरात असलेलं सुक्या खोबऱ्याच्या वाट्या असतात त्याचं देखील बारीक करून घेतलं तरी चालतं। किती छान आपलं पीठ भाजून झालेलं आहे आणि त्याला सगळ्या बाजूनी बघा तूप पण छान सुटलंय। गॅसवरती छान पीठ भाजून झालेलं आहे आणि ते आणखी आपले मोदक मऊ होण्यासाठी किंवा सॉफ्ट होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 2-3 चमचे दूध पावडर टाकतो। नाही टाकली तरी चालते, पण दूध पावडर टाकल्यामुळे त्याला आणखी स्वाद येतो। मी त्याच्यामध्ये 3 चमचे दूध पावडर घालते। आणि सोबतच आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जायफळ विलायची पावडर टाकणार। आपलं पापीठ छान भाजून झाले, त्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून छान भाजलेलं आहे ते आता आपण गॅस बंद करून जरा थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेणार। किती सुंदर भाजून झालेले, सर्व बरोबर कडा सगळ्या सुटल्यात बघ त्याच्या।
एकट्याच कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकणार आणि आपला जो गुळ आहे तो गुळ वितळून घेणार. ह्या गुळाचा आपल्याला 1 तारी 2 तारी असा पाक वगैरे काही करायचा नाही, फक्त तो आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आणि वितळलेल्या गुळामध्ये आपण जे भाजून घेतलं पीठ आहे ते मिक्स करणार. हे पहा आपला गूळ छानपैकी वितळलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये आपलं जे सारण बनवलेलं आहे ना ते टाकणार. त्यापूर्वी आधी आपला गॅस बंद करणार. आपला छान त्याच्यामध्ये आता गूळ विरघळलेला आहे. आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याचे मोदक बनवूया. गॅस बंद करते मी आता आणि हे काढून घेते. आता आपण मोदक साच्यामध्ये टाकून त्याचे मोदक तयार करू. आणि ह्या साच्या आता गणपतीचं सीझन असल्यामुळे तुम्हाला बाजारामध्ये कुठेही साच्या मिळेल. आणि आता मी तुम्हाला मोदक कसा तयार होतो दाखवते बघा. हा साचा आहे, त्याच्यामध्ये मी हे सर्व सारण टाकणार आणि अगदी पूर्ण कोपऱ्यापर्यंत आपल्या त्याच्या कळ्यापडेपर्यंत जितकं सारण त्याच्यामध्ये बसेल तितकं आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. जेवढं तुम्ही आतमध्ये जास्त सारण भरणार तेवढं त्याच्या कळ्या जास्त पडतील. बाजूला आलेलं सर्व पीठ आपण काढून घेऊया. हे पहा किती सुंदर मोदक तयार झाला आपला. किती मस्त आकार आला, छान आकार आलाय की नाही. मस्त मोदक तयार झालेला आहे. आता आपण सगळे असे मोदक तयार करून घेऊ. त्याला तूप पण सुटलंय मस्त. हो आणि मोदकला तूप जास्तच लागतं कारण ते आता हे मोदक आहेत ना आपले फ्रीजमध्ये ठेवले तर 15 दिवस टिकतात. तूप जास्त असल्यामुळे का? तूप जास्त असल्यामुळे आणि छान भाजलेलं असतं त्याच्यामध्ये पाणी वगैरे कुठे नसतं ना. सुंदर भाजल्यामुळे छान होतं. फ्रीजमध्ये ठेवलं तर जास्त दिवस टिकू शकतात. टिकू शकतात जास्त दिवस. रंग पण मस्त आलाय ना मम्मी. रंग छान आहे का? पीठ आपण छान भाजतो ना त्याच्यामुळे रंग छान येतो. गूळ आणि पीठ एकत्र आल्यामुळे त्याला कसा अगदी माव्याच्या खव्याच्या मोदक सारखा कलर आलेला असतो. त्याच्यामुळे ते छान वाटतं.